शिवरायांच्या कारकिर्दीच्या अगोदर भारतातील परकीय आक्रमकांचे तसेच शिवरायांचे शत्रू असलेल्या मोगलशाही आणि आदिलशहाच्या सैन्याचे दिन दिन हे लढाईचे घोषवाक्य होते. तो त्यांचा यलगार वाचक शब्दघोष होता. तर शिवरायांचे आणि त्यांच्या सैन्यांचे हर हर महादेव हे घोषवाक्य होते. शिवरायांचे आराध्य दैवत शंकर हे होते. शंकराचीच दुसरी नावे महादेव आणि हर अशी आहेत. शिवरायांनी दैवतांचा आशीर्वाद मिळावा, कृपा व्हावी आणि यशप्राप्ती व्हावी या उद्देशाने हर हर महादेव हे आपल्या आराध्य दैवताचे दुहेरी नाव असलेले स्तवनपर नमनपर घोषवाक्य बनवले. पूर्वी रामायण महाभारत काळात युद्धाची समोरासमोर सुरुवात होताना शंख, रणशिंग, तुतार्या, दुदुंबी इत्यादी रणवाद्ये वाजत असत. परंतु मध्ययुगीन काळात ही रणनीती बदलून गेली. आक्रमक केव्हाही आणि कोणत्याही वेळी आक्रमण करत असत. ज्यावेळी आक्रमकाच्या सैन्याला प्रतिकार करण्यासाठी आक्रमण बाधत राज्याचे सैन्य समोरासमोर येत असे, त्यावेळी दोन्ही बाजूचे सैन्य एल्गारवाचक घोषणा देत असत. शिवरायांनी हर हर महादेव या घोषवाक्याची पहिली गर्जना केली ती ज्या ठिकाणी आदिलशहाच्या मुरारी जगदेवाने पुणे उद्ध्वस्त करून अशुभ शकुनाचे चिन्ह म्हणून पहार ठोकली होती त्या ठिकाणी. या जमिनीवर लागवड करण्यासाठी नांगर जोडून नांगराची पूजा केली. त्या नांगरणीच्या मुहूर्ताच्या वेळी आपल्या सहकाऱ्यांमध्ये खचलेल्या मनांना नवनिर्मितीसाठी उत्साह, जिज्ञासा आणि आकांक्षा प्रवृत्त करण्यासाठी ढोलताशांच्या निनादात हर हर महादेव या घोषवाक्याचा जय जयकार केला. हे जय जयकाराचे घोषवाक्य पुढे रणघोषवाक्य झाले. हर हर महादेव अशी रणगर्जना होताच मावळ्यांची छाताडे आणि बाहू स्फुरण पावत आणि ते शत्रूंवर तुटून पडत असत. हर हर महादेव ह्या रणगर्जनेची प्रशंसा करणारी विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांची कविता प्रसिद्ध आहे. त्या अनोळखी प्रदेशात केव्हा तरी घनदाट अरण्याने वेढलेल्या किल्ल्यांच्या परिसरात हिंडताना मानवेंद्रा शिवाजी राजा, तुझ्या मनात विचार चमकला असेल. शतखंड झालेल्या या भारताच्या तुकड्या तुकड्यांना एका विचारानं मी भारून टाकीन, श्रींचं राज्य उभं करीन. तुझा संदेश आजही दऱ्याखोऱ्यातून गुंजतो आहे. तुझे नेत्र अजूनही अभ्यागताला न्याहाळत आहेत. हे स्वप्न काय असेल? हे मानवी देहधारी साधुपुरुषा, तुझी तपस्या ध्येय कार्य जणू चिरंतनाला आव्हान देत आहेत. तुझे झेंडे आता फडकताना दिसत नाहीत. तुझे ते मावळे, ते तानाजी, ते बाजी, ती भवानी, ते विजयी व अश्व सारे काळाच्या उदरात नष्ट झालेत. पण अजूनही आकाशातून देववाणीसारखे शब्द उमटतात, हर हर महादेव. युगे युगे तुझे नाव मानवजात उच्चारील पावन होण्यासाठी. कवी रवींद्रनाथ टागोर यांनी हर हर महादेव हा रणगर्जनेचा निनाद मावळ्यातील, सह्याद्रीतील, महाराष्ट्रातील, दक्षिण भारतातील तसेच भारतात अरण्यातून आणि हृदयातून किती ओतप्रोत भरलेला आहे आणि पुढील युगात सुद्धा कसा भरून राहणार आहे याचे भावपूर्ण वर्णन केलेले आहे. सध्याच्या युगात सुद्धा शिवरायांचा जय जयकार करताना छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणत असताना त्या पाठोपाठ हर हर महादेव ही शिवरायांची रणगर्जना देखील नकळतपणे आपल्या मुखातून बाहेर पडते.